आजही 24 तास एक पाऊल पुढे। बातमी अकोल्याहून आहे। अकोला जिल्ह्यात मामा भाची या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील खिनखिनी इथं बलात्काराला विरोध करणाऱ्या 14 वर्षीय भाचीला मामानं जिवंत जाळून मारलंय। 95% जळालेल्या या दुर्दैवी मुलीला अकोल्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। नराधम मामा प्रमोद सोळंकेला पोलिसांनी अटक केली आहे। मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली। शीतल या घरी एकटी असताना तिचा मामा प्रमोद घरात घुसला आणि त्याने तिला धरतो असे म्हणून संबोधले असता तिने सांगितलं की मी आईला सांगतो। यावरून त्याने घरातील असलेली रॉकेलची बॉटल रॉकेलच्या अंगावर टाकलं आणि काळीची पेटवून पळून गेला असं तिचं DD बयानावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोल्युशन माना येते 307, 352, 509 प्रमाणे आणि काल ते मरण पावल्यामुळे 302 गुन्हा दाखल केला। आरोपीला अटक केलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।